अरे नादान माणसा, न तू सावरकर होऊ शकतो, न तू गांधी होऊ शकतो, तू सावरकरही नाहीये आणि तू गांधी नाहीये. या देशामध्ये काही लोक असे जन्माला आले आहेत ज्यांना देशाचा इतिहासही माहिती नाही, देशाचं वर्तमानही माहिती नाही, ज्यांना स्वतःला भविष्य नाही, ज्यांच्या पक्षाला भविष्य नाही, ते रोज उठून सावरकरांना शिव्या देतात, त्यांना उत्तर देण्याकरता महाराष्ट्रातला जन जन हा सावरकर या गौरव यात्रेच्या निमित्ताने आज रस्त्यावर उतरलेला आहे. राहुल गांधी काय म्हणतात? राहुल गांधी म्हणतात, मैं माफी नहीं मांगूंगा, मैं सावरकर नहीं हूं. अरे नादान माणसा, न तू सावरकर होऊ शकतो, न तू गांधी होऊ शकतो, तू सावरकरही नाहीये आणि तू गांधी नाहीये. सावरकर होण्याकरता त्याग करावा लागतो, त्याग. त्या अंदमानच्या छोट्याशा खोलीमध्ये आपल्या घरी जेवढा संडास असतो ना, त्यापेक्षा छोट्या खोलीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना डांबून ठेवलं होतं. अंधार अंधार असायचा, उजेड देखील यायचा नाही, त्याच ठिकाणी मलमूत्राचं विसर्जन करावं लागायचं. अरे राहुल गांधी, एक रात्री त्या खोलीत राहून दाखव, एक रात्र एसी लावून देतो तरी राहून दाखव, नाही राहू शकत. आणि तुम्ही काय सावरकरांचं नाव या ठिकाणी घेताय? ज्या सावरकरांनी खऱ्या अर्थानं क्रांतिकारकांमध्ये क्रांतीची ज्योत पेटवली,